नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यातील जिल्हा व अधिनस्थ असलेले जे न्यायालय आहेत या न्यायालयांमध्ये जे प्रलंबित खटले चालतात तर या खटल्यांच्या नोंदणी करण्यासाठी मित्रांनो शासनाकडून आता डेटा ऑपरेटर पदांच्या भरती घेतल्या जाणार आहेत तर या भरतीसाठी मित्रांनो शासनाकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून या डेटा ऑपरेटर पदांच्या भरतीसाठीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर ही भरती जी असणार आहे मित्रांनो कशा स्वरूपात असणार आहे किती पदे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत भरतीचं स्वरूप काय असणार आहे तर संपूर्ण माहिती या जे मध्ये आपण पाहणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन आल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या महत्वाच्या अपडेट ज्या असतील या अपडेट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सगळ्यात अदोगर स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता चला तर बिनगाल होता आता आपण सविस्तर जे आर पाहायला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जी आर पाहू शकता याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहायचं आहे महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग यांच्या मार्फत मित्रांनो हा जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता याचा दिनांक जर पाहिला तर दिनांक इथं पाहू शकता सोळा जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे मित्रांनो हा आजचा जी आर आहे आता थोड्या वेळापूर्वीच मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती हा जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे याची आणखी सविस्तर जर माहिती पाहिली तर आपल्याला शासन निर्णयामध्ये जावं लागेल या ठिकाणी शासन निर्णयावरती आल्यानंतर पाहू शकता सचिव व उपसमितीच्या दिनांक नऊ बारा दोन हजार बावीसच्या बैठकीत व उच्च सचिव समितीने दिनांक तेरा बारा दोन हजार बावीसच्या बावीसच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार राज्यातील जिल्हा व अधीनस्थ न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची माहिती नोंदणी करिता नऊशे पंच्याण्णव डेटा एंट्री ऑपरेटरच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे तीन वर्ष करता घेण्याच्या अनुषंगाने डाटा एंट्री ऑपरेटरची एकूण नऊशे पंच्याण्णव काल्पनिक पद निर्माण करून त्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे या पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तीन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने ही सातशे पंच्याण्णव पदे जी मित्रांनो भरली जाणार आहेत आता ही पदे कोणकोणत्या विभागासाठी भरली जाणार आहेत तर त्याची सविस्तर माहिती आपल्याला खालच्या तक्त्यामध्ये पाहायला मिळेल तर इथं आपण मित्रांनो तक्ता पाहू शकता तीन कॉलम मध्ये आपल्याला हा तक्ता पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला कार्यालयाचं नाव पाहायला मिळत आहे दोन नंबरच्या तक्त्यामध्ये पदाचं नाव असणार आहे तर तीन नंबरच्या तक्त्यामध्ये पदांची संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाहायचं एक नंबरला जिल्हा व सत्र न्यायालय याच्यासाठी आपल्याला मित्रांनो ऑपरेटर पदाच्या जवळजवळ सहाशे जागा मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध आहेत सर्वात जास्त जागा मित्रांनो या जिल्हा व सत्र न्यायालयासाठी असणार आहेत त्याच्यानंतर दोन नंबरला पाहू शकता कौटुंबिक न्यायालय याच्यासाठी पंधरा जागा आहेत तीन नंबरला आहे उद्योग व कामगार न्यायालय याच्यासाठी सत्तेचाळीस जागा आहेत शाळा न्यायाधिकरण याच्यासाठी पाच जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत पाच नंबरला आहे सहकारी न्यायालय याच्यासाठी आपल्याला सहा जागा उपलब्ध आहेत लघुवाद न्यायालय आहे याच्यासाठी आपल्याला सतरा जागा आहेत त्याच्यानंतर नगर दिवाणी व सत्र न्यायालय आहे याच्यासाठी एकोणीस जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत पुढं आपल्याला आठ नंबरला पाहू शकता मुख्य महानगर दंडाधिकारी तर या कार्यालयासाठी आपल्याला एकवीस पदे या ठिकाणी रिक्त असणार आहेत तर नऊ नंबरला सर्वात शेवटी मित्रांनो मोटार अपघात दावा न्यायाधिकरण तर याच्यासाठी आपल्याला तीन जागा या ठिकाणी रिक्त असणार आहेत तर या स्वरूपात मित्रांनो एकूण सातशे पंच्याण्णव पदांची भरती जी मित्रांनो इथे घेतली जाणार आहे मित्रांनो फॉर्म भरायची प्रोसेस जे असणार आहे ते अजून अद्याप ही या ठिकाणी डिक्लेअर केलेली नाही फॉर्म कशा स्वरूपात भरायचं आहे याची सविस्तर माहिती जी आहे ती तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल शासनाकडून तसे काही परिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर त्याची सविस्तर माहिती या आपल्या चॅनेलवरतीच पाहायला मिळेल त्याच्यामुळे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर अशा स्वरूपात मित्रांनो ही भरतीची अपडेट आहे या भरतीबद्दलची आणखी काही ठराविक अपडेट ज्या प्रसिद्ध होतील त्या प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला लवकरच वेळोवेळी ज्या आहेत त्या तुमच्या मोबाईलवरती या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असणार आहे भेटू आपण पुढच्या आता नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद